तुझे काय अरे ऐक ना मी काय म्हणतोय ते बोला काका काय झालं अरे मी खरंच आऊना काहीही सांगितलं नाही म्हणजे मी केबिन मध्ये गेलो फाईल दिली आणि तसाच बाहेर निघालो पण आऊन काय कसं काय कळ मला काय कल्पना नाही रे काका आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हा म्हणजे मी कधी काही बोलू शकतो असा विश्वास आहे ना नाही काका तिला तसं नाही म्हणायचं तुम्ही जे काही सांगताय त्यावर विश्वास आहे आमचा अरे जे मी यावर यावेळेनं खूप कंट्रोल केला मी केतकरांबद्दल एक शब्द सुद्धा काढला नाही उगाच तोंडातून काय बाहेर पडेल ना म्हणून मी तसंच बाहेर पडलो पण मला काय कल्पना नाही यार कसं त्यांना कळलं हो काका आम्ही सांगतोय ना खरंच विश्वास आहे तुमच्यावर आणि आता जर तुम्ही आज चुकून काहीतरी बोलून गेला असला तरी आऊंना कळलंय काका पडल्याचं त्यामुळे पुढे काय होईल ते बघायला हवं ना काका एकतर तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय तुमच्या स्वभावात नसून सुद्धा फक्त आमच्यासाठी तुम्ही खोटं बोलताय खरंच थँक्यू सो मच अरे मी खरंच काय सांगितलं नाही काकूंचा फोन हॅलो काकू काय झालं काका ठीक आहेत ना हो हो अगं ते ठीक आहेत पण तुम्ही कुठे आहात हा आम्ही ऑफिस मधून निघतोच आदिती कुमुदीने काही म्हणाली का ग काय झालं अग तिचा फोन आला होता अण्णांच्या तब्येतीची चौकशी करायला मला वाटलं की ह्यांच्या तब्येतीची चौकशी असेल मी गोंधळून गेले ग आणि मी तिला हे पडल्याचं सांगितलं चुकून निघून गेलं ग तोंडातून नाही नाही काकू इट्स ओके काही हरकत नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ काही होणार नाही अग ती ह्यांना भेटायला येते म्हणाली इथे आज नाही आज शक्य नाही होणार कारण त्या मीटिंगला गेल्यात नशीब पण तुम्ही काळजी करू नका आम्ही येतो मग बोलू आपण हो हो या लवकर काय गं काय झालं काकूंना कसलं टेन्शन आऊंनी घरी फोन केला होता आणि तेव्हा काकांविषयी कळलं आऊंना कळलं ना मी नाही सांगितलं ते हो हो काका अजून काही बोलल्या का आऊ काकूंना हो आज त्या घरी येणार आहेत काकांना भेटायला बाप रे आऊ केतकरांना आज भेटलं तर काका आज ते शक्य नाही कारण आऊ मीटिंगला जाणार आहेत अरे आज नाही तर उद्या येतील ना आपण कधीतरी येतील ना पण केतकर काय खोटं बोलू शकत नाही मी त्याला फोन करून विनंती करू का नको काका त्यांनी काहीच होणार नाही काकांना खोटेपणाची खूप चीड आहे आणि आता त्यांना जे वाटतं तेच करू दे आजपर्यंत त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं जेव्हा सर आमच्या घरी आले होते तेव्हा सुद्धा त्यांनीच सगळं सावरून घेतलं होतं अगं पण काका आदिती बरोबर बोलते अजून किती सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आमच्यासाठी काहीतरी करा म्हणून त्या ऑफिसमध्ये तुम्ही सगळं सांभाळून घेता घरी काकू काही न बोलता काकाही खूप काही करतात आमच्यासाठी आता नको वाटत बघू काहीतरी मार्ग निघेल आता निघूया चला काका